जुन्या नाशिकमधला जुना वाडा कोसळून ढिगाऱ्याखाली दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे नाशिकमधल्या या धोकादायक वाड्यांचं काय होणार? आज तांबट गल्लीत घडलंय, उद्या कुठल्या गल्लीत घडणार हा धोका कायम आहे. बऱ्याच वेळेला नोटीस द्यायला गेल्यावर नागरिकच अंगावर धावून येतात, त्यामुळे आता कॅमेरा घेऊनच नोटीस द्यायला जाणार असं आयुक्तांनी सांगितलंय. या इमारती आहेत जुन्या नाशिकमधल्या. काझी चिगडी, जुनी तांबट गल्ली, टिळकवाडी, गणेशवाडी, तिवंदा, मसरूळटेक, डिंगरळी, कुंभारवाडा या परिसरात मोडकळीला आलेल्या अशा 300 जास्त मालमत्ता आहेत. त्यांच्यापैकीच एक वाडा कोसळला आणि दोघांचा मृत्यू झाला. याबद्दलच्या नोटिसा महापालिका बजावते, पण त्याकडे रहिवासीही नीट लक्ष देत नाहीत. तसंच महापालिकेनं आर्थिक मदत करावी अशीही मागणी होतीये. बिल्डिंगची नोटीस दिली आहे वरतून. आता पालकमंत्री आणि मुंडे साहेबांनी घोषणा केली की आम्ही तुम्हाला मदत देणार, पण आज एक जीव गेलाय, त्याचं तुम्ही काय करणार? आम्ही गेले 150 वर्षापासून इथं राहतोय. आम्हाला कॉर्पोरेशननी भले 200 फूट मागे सांगा, पण कॉर्पोरेशननी आखून द्या 17 जे लिगल्स आम्हाला पाठीमागे लावू नका. काही सिम्पल आमचं सिम्पल काम करून आमची वाडी डेव्हलपमेंट करण्यासाठी आम्हाला फंड्स अवेलेबल करून द्या. अशा मोडकळीला आलेल्या वाड्यांना मे महिन्यापूर्वी 300 अधिक नोटिसा बजावल्या होत्या, पण पुन्हा नोटिसा द्यायला अधिकारी गेले तर नागरिक अंगावर धावून येतात असं प्रशासनाचं म्हणणं आहे. कालच्या झाल्यानंतरही आणखी काही ठिकाणी परत आपण अधिकाऱ्यांमार्फत ज्यावेळेस नोटीस देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आपल्या अधिकाऱ्यावरती तिथल्या काही नागरिकांनी हल्ला चढवण्यासुद्धा प्रयत्न केलेला आहे. मुळामध्ये ही मानसिकता चुकीची आहे. हे कायद्यांच्यानुसार आपल्याला ते खाली करणं बंधनकारक आहे. मोडकळीला आलेल्या वाड्यांमुळे थेट मृत्यू होऊ शकतो आणि त्यामुळे नाशिककरांनी तातडीनं स्थलांतरित होणं किंवा वाड्यांची दुरुस्ती करणं अत्यंत गरजेचं आहे. किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.